Sama sama itu sedikit ya. Oh ya gitu kan. जर नाराज असेल तर माझी जास्त शक्यता आहे. माझी असूही शकते किंवा हा मॅच्युअर्ड बिबट्या आहे. बिबट्या जनरली एकदा वयस्क मॅच्युअर झाल्यानंतर ते इंडिपेंडेंटली आपले आपले शिकारीसाठी आपल्या आपल्या पद्धतीने राहत असतात. फक्त मेटिंग पिरियडला एकत्र येत असतात, त्यामुळं शक्यता फार कमी आहे की मादी सुद्धा असू शकते. म्हणून किती वर्षाचा असेल हा बिबट्या? 8 ते 9 वर्षाचा मॅच्युअर बिबट्या आहे. पूर्णपणे वाढ झालेला बिबट्या. इथे परिसरामध्ये लोक अजून असं म्हणतात 4-5 बिबट्या आहे. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की मादी बिबट आहे, तिच्याबरोबर पिल्लं आहेत, त्यांचं फिरणं आहे इथं. तर लोकांनी ही आवसट गुरुजी किंवा तिकडं डेरेमळा किंवा ह्या परिसरात तोच दिसतोय. मादीभर पिल्लं असू शकतात, त्यामुळं असू शकतो. पुन्हा इथे पिंजरं लावणार लोकांच्या मागणीनुसार आणि पूर्ण अनालिसिस झाल्यानंतर. हा पकडलेला बिबटे सोडणार कुठे? मानेगडो निवारण केंद्रात आम्ही ठेवणार. दादा एक मिनिट. वारकरी मागवा रे. फिरव तिकडे मेल का फिमेल काय? मेल फिमेल अजून गर्दीमुळे डिटेक्ट झालेलं नाही. पण शक्यतो मी नर असावा, तो आक्रमक आहे, त्यामुळे शक्यतो. भाऊ काय काय पहिल्यांदा बिबटे पाहिला काय वाटलं? काय नाही, वारंवार बिबटे दिसला पाहिजे. अजिबात नाही. अजिबात नाही. तू काय पहिल्यांदा बिबटे पाहिला? पाहिलं होतं पहिलं, पण मग आता पाहिल्यावर काय वाटलं ताई? एकदम भारी. एकदम भारी. भीती वाटत नाही का? नाही भीती वाटली नाही. बिबट्या काय नेहमी दिसलं पाहिजे? नाही. बिबट्यांचा बंदोबस्त केला पाहिजे? हो, बंदोबस्त केला. हिरो काय बिबटे पहिल्यांदा पाहिला? नाही बघत असतो. काय काय बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे? असे पाहिजेत मोकळे, कायमस्वरूपी झाला पाहिजे बंदोबस्त. ताई बिबट्या पहिल्यांदा पाहिला असा? हो.
हो पहिल्यांदा पाहिलं आम्ही पिंजऱ्यामध्ये, पण इथं भरपूर आलेलं आहे पिंजरा. काय वाटतं तुम्हाला बिबट्या पाहिलं? असं पहिल्यांदा बघण्यात आणि समोर बघण्यात फरक पडतो, आणि असं बघण्यात खूप फरक पडतो. बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त व्हायला हवा. अजून बिबटे इथं 4-5 वगैरे आहे, इथं लावायला वगैरे अजून पिंजरे पाहिजे, कारण की सिनियर कॉलेज रोड हा पूर्ण वाहता रोड आहे, लोक वगैरे चालत वगैरे जातात, भीती आहे. परत दुपारचे पण वाघ बाहेर वगैरे येतात, संध्याकाळच्या ते सकाळच्या येतात, अजून पिंजरे लावायला पाहिजे. सर काय तुम्ही सांगाल? आज एक समाधान व्यक्त करतो की वन विभागाने आमचं म्हणजे माग लोकांच्या मागणीनुसार इथं पिंजरा लावला, आणि त्याला यश आलं की त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या सापडला. त्या दिवशी 1-2 दिवसापूर्वी शेलर साहेबांनी जी शूटिंग काढली होती कॅनॉलवरती, तोच बिबट्या कदाचित हा असावा. साधारण 7-8 वर्षाचा बिबट्या हा आहे. अजूनही या परिसरामध्ये बरेचसे बिबटे फिरत आहेत, तर लोक थोडीशी दहशत खाली आहेत, पण आज एक समाधानाचं वातावरण आहे की आज एक बिबट्या पकडला गेलाय. तर अजूनही वनविभागाला विनंती आहे की अजूनही पिंजरे लावत, पण आज जो बिबट्या पकडलाय त्याबद्दल वनविभागाचे आभार मानतो. धन्यवाद.